न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. राज्य पोलीस दलात पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात असून नाशिक ग्रामीण पोलीस दलात 32 पोलीस शिपाई पदांकरिता भरती होत आहे. त्यासाठी अर्ज पडताळणी पूर्ण झाली असून जवळपास 325 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. सदर भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीसाठी उमेदवारांचे स्लॉट तयार करण्यात आले असून 19 जून ते 22 जून या दरम्यान आडगाव येथील नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे. या संदर्भात वेळापत्रक जाहीर झालं असून उमेदवारांनाही कळवण्यात आलंय. या चाचणी दरम्यान जर पावसामुळे एखाद्या दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर उमेदवारांना पुढची तारीख देण्यात येणार आहे. काही उमेदवारांनी वेगवेगळ्या पदाकरिता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणी करता हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली असेल अशा उमेदवारांना दुसरी तारीख देखील देण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य निखिलकर यांनी दिली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस घटकामध्ये 2023 भरतीच्या नोटिफिकेशननुसार 32 जागा वॅकंट आहेत. त्यासाठी आम्हाला 32 उमेदवारांचे अर्ज प्राप्त आहेत. त्यामध्ये पुरुष 2602, महिला 576, माजी सैनिक 42 आणि माजी सैनिकांवरती अवलंबून आहेत असे 5 उमेदवारांचा अर्ज आम्हाला प्राप्त झाला आहे. याचं वेळापत्रक आम्ही डिक्लेअर केलेलं आहे. त्यानुसार आम्ही 19 जून ते 22 जून असे 4 दिवस पोलीस भरतीची शारीरिक तपासणी आणि शारीरिक चाचण्या मैदानी चाचण्या घेणार आहोत. यामध्ये 19 जूनला आम्ही 700 लोकांना बोलवलेलं आहे. 20 जूनला आम्ही 900 उमेदवारांना बोलवलेलं आहे. 21 जूनला 1002 उमेदवारांना बोलवलेलं आहे आणि 22 जूनला 623 उमेदवारांना आम्ही बोलवलेलं आहे. त्यामध्ये 22 जूनला मुख्यतः महिला आणि माजी सैनिक या लोकांना आम्ही बोलवलेलं आहे. यामध्ये मैदानी चाचणी होणार आहे. त्यामध्ये छाती उंची तपासणी, 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे, गोळाफेक या 4 उपक्रमांचा या 4 ॲक्टिव्हिटीजचा सहभाग असेल. ही सर्व पोलीस भरती प्रक्रिया आम्ही SP ऑफिसचं जे हेडक्वार्टरचं मैदान आहे त्या ठिकाणी घेणार आहोत. तर सर्व जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही त्याप्रमाणे सूचना दिलेली आहे की आपल्या आपल्या तारखेच्या दिवशी त्यांनी सकाळी 5 वाजता व लवकरात लवकर त्या ठिकाणी रिपोर्ट करावं. सर्व डॉक्युमेंट्स, स्वतःचे फोटो, स्वतःचे 6 फोटो, सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल आणि झेरॉक्स या दोन्ही प्रतींमध्ये घेऊन यावे. संपूर्ण भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे आणि त्रयस्थपणे घेतली जाईल. यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे माननीय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर आणि आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. यामध्ये काही उमेदवारांनी जर वेगवेगळ्या पदांसाठी 2 घटकांमध्ये उमेदवारी अर्ज भरला असेल, उदाहरणार्थ जर काही लोकांनी बँड्समन किंवा चालक या पदासाठी दुसऱ्या जिल्ह्यात उमेदवारी अर्ज दिला असेल आणि पोलीस शिपाई म्हणून नाशिक ग्रामीण घटकात जर त्यांनी अर्ज दिला असेल तर त्यांना आम्ही आणि दोन्ही जर त्यांच्या शारीरिक चाचण्या मैदानी चाचण्या एकाच दिवशी येत असेल तर आम्ही त्यांना कळवू की त्यांना दुसरी तारीख दिला जाईल आणि त्यांनी आम्हाला संपर्क केल्यास आम्ही त्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देऊ. या भरती प्रक्रियेचे पहिला टप्पा जो आहे तो मैदानी चाचणी आहे आणि मैदानी चाचणी झाल्यानंतर संपूर्ण राज्यात एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्यात येईल आणि त्यानुसार प्रवर्गानुसार मेरिट लिस्ट लावल्या जाईल आणि जे मुलं किंवा जे उमेदवार त्यामध्ये